पोलीस ठाणे हद्दीत दोन अज्ञात आरोपींनी फिर्यादीवर गोळी चालवत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी फिर्यादीस मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे, तर पुढील कारवाई पोलीस करत आहेत. कोर्ट सीमास्थळ अंतर्गत 28 मे रोजी दोन अनोळखी आरोपी इस्मांनी दुचाकीवर येऊन फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राने जवळून गोळी झाडून पळून गेले. ती गोळी फिर्यादीच्या मानेत रुजल्याने फिर्यादी जखमी झाला. त्यानंतर फिर्यादीला तात्काळ मेयो रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. तर या प्रकरणी पोलीस आयुक्तालय गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट क्रमांक 5 येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुढे तपास सुरू केला असता प्रथम घटनास्थळावरील विविध ठिकाणी लागलेले CCTV तपासून व तांत्रिक बाबीच्या माहितीचे विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपितांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना फिर्यादीला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. यावर आरोपी अन्वर यांच्याकडे तपास केला असता आरोपी मुमताज उर्फ पहलवान खान वय 40 वर्ष याच्या माध्यमातून गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी मोहम्मद बिलाल यास फिर्यादीकडून होणाऱ्या त्रासामुळे कंटाळून दिले असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून गुन्हा करण्याकरता वापरलेली चोरीची दुचाकी जप्त केली आहे. बरोबर रविवारी म्हणजे 28 तारखेला साधारण 10:15 सुमारात कपिल नगर हद्दीत घटना घडली होती कामगार नगरमध्ये, की दोन अनोळखी व्यक्तीने मोटरसायकलवर येऊन शकील नावाच्या व्यक्तीला अगदी जवळून फायर केलेला होता. तर 2 दिवस तपासात अँगल थोडा चेंज होता, नंतर मग तांत्रिक याच्यावर तपास करण्यात आला. CCTV फुटेज बघून कॉलर जो होता तो ट्रेस करण्यात आला आणि मग त्याच्यानंतर योग्य मार्गाने तपास करून दोघं आरोपी यांना आम्ही रायपूरवरून आणलेलं आहे. तर रायपूरवरून आणल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तर ते प्रकरणाची माहिती अशी आहे की हा जो शकील आहे हा तिथल्या बिलाल नावाच्या व्यक्तीला त्रास देत होता. आता तो त्रास काय कारणावरून देत होता, बिझनेस रायवली आहे का काय आहे, पण हा अधूनमधून त्याच्याकडे पैसे मागायचा की मला पैसे दे. आणि त्याच्यामुळे बिलाल जो आहे बिलाल अन्सारी हा त्याला त्रासाला कंटाळला आणि त्याने एक मुमताज खान उर्फ पहलवान म्हणून त्याचा मित्र आहे त्याला सांगितलं की यार हा शकील खूप त्रास देतो आहे. तर मग मुमताज खान याने सांगितलं त्याला की ठीक आहे आपण याचा बंदोबस्त करू. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे जो मुख्य सूत्रधार आहे बिलाल अन्सारी हा चांगल्या घरात. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.